नमस्कार सर्व बुलढाणेकरांना सूचना आहे की सध्या जे महाराष्ट्रामध्ये भोंग्याच्या कारणावरून वातावरण तापलेलं आहे त्या निमित्ताने आम्ही काल दिनांक 3/5/2022 रोजी बुलढाणा शहरातील एकूण सर्व 9 मशिदीमधील मौलाना आणि त्यांचे ट्रस्टी यांची एक मीटिंग घेतली आणि त्यांना सूचना केल्या की आजपर्यंत जे चालत होतं ते ठीक आहे, परंतु आता यापुढे सुप्रीम कोर्टाच्या ज्या डायरेक्शन्स आहेत, ज्या नियम आहेत, त्याप्रमाणे तुम्ही ज्या मशिदीवरची भोंगे आहेत त्याचा वापर करावा. त्यामध्ये रात्रीला 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचं वाद्य वाजवू नये अशा सुप्रीम कोर्टाच्या सूचना आहेत. त्यामुळे जे सकाळी मशिदवर अजान आणि नमाज होत असते 5:30-5:00 दरम्यान, ती जे आहे ती लाऊडस्पीकरवर करण्यात येऊ नये. ती 6 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचा लाऊडस्पीकर किंवा इतर वाद्य शहरामध्ये किंवा मशीदमध्ये कुठेही वाजवता येणार नाही असे आम्ही त्यांना सूचना दिल्यामुळे आज रोजी त्यांनी सर्वांनी त्याचे काटेकोरपणे पालन केलेले आहे. एकूण सर्वच्या सर्व 9 मशीदमध्ये कोणत्याही ठिकाणी भोंग्याचा वापर झालेला नाही आहे. त्याबद्दल मी सर्व मौलवी तसेच मशीदचे ट्रस्टी यांचे पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि यापुढे सुद्धा अशाच प्रकारे प्रशासनाला आपण सहकार्य करावे असे आवाहन करतो. तसेच सर्व जनतेलाही सुद्धा आवाहन करतो की जर कोणीही अशा प्रकारच्या नियमाचे उल्लंघन करेल तर त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यामध्ये कुठलीही हयगय होणार नाही, परंतु कोणीही कायद्याचं उल्लंघन करू नये अशी सर्वांना सूचना करण्यात येत आहे.